मजा येते ना जेव्हा आपण एखादं कॅरेक्टर असं बघतो, आपला एक समज असतो त्याच्याबद्दल, आणि आपण भेटतो तेव्हा ती वेगळी ती व्यक्ती म्हणजे थँकफुली पॉझिटिव्हली वेगळी भेटली तर म्हणजे मला वाटत होतं की खूप दरार आहे, वाईट आहेत, आणि भेटल्यानंतर कळलं आणखीन वाईट आहेत, असं नाही झालं हेच आपण आपलं भाग्य समजायचं. जेव्हा मी आधीचा शो करत होते तेव्हा आशुतोष गोखले, रेश्मा शिंदे ह्या कलाकारांनी मला आणि अनघा यांनी मला म्हणजे आशू गोखलेनी तर माझा तो पेज ओपन करून दिला मला. सो या आता मला मजा येते. आता कधी कधी मला असं वाटतं की अडिक्शन वगैरे झालेलं आहे की मला सोशल मीडियाचं. मी खूप वर्ष काम करते गं आणि ह्या इंडस्ट्रीकडे म्हणजे मी टीव्हीवरच काम केलेलं आहे आणि ज्या मालिकांमध्ये मी काम करते किंवा नाही करते तिथली सगळी मुलं किंवा माझ्या माझे सगळे काय म्हणतात कोलॅबरेटिव्ह ऍक्टर्स दुसऱ्या मालिकेत सुद्धा काम केलं त्यांनी, तरी मला जर काम आवडलं तर आय गो आउट ऑफ द वे अँड टेल देम की मला खूप आवडलं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मुलगी पसंत आहे नावाची दमदार मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते आणि आपल्या सगळ्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य गाजवायला हर्षदाताई तयार झाल्यात. कशा आहात? मी मस्त डार्लिंग, थँक्यू सो मच आणि सगळ्यांना मनापासून नमस्कार. खूप छान दिसताय आज, स्पेशल लुक करून आला होतात का? कारण आम्ही सगळे तुम्हाला पहिल्यांदा भेटायला आलो या मालिकेच्या निमित्ताने. मुलगी पसंत आहे ही नवीन मालिका येते सन मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता 15 जानेवारी पासून. तू सुद्धा बघायचं? बघणार आहोत प्रोमो पासून, खूप जास्त एक्साइटेड आहोत दोन्ही प्रोमो पाहून. आता हे विचारायचं आहे की आम्ही पाहिलंय की तुमच्या आतापर्यंतच्या भूमिका सगळ्यामध्ये दरारा होता आणि तुम्ही आतापर्यंत खूप जणांना वठणीवर आणलंय, पण आता कुणीतरी आहे जी तुम्हाला वठणीवर आणायला आली आहे डाव साधून. सो कसं वाटतंय असं की तुम्ही फसवल्या जाणार आहात की नाही? हे बघ, फसवली तर मी जात नाही इतक्या सहजासहजी, पण येस मी ॲज हर्षदा खानविलकर ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे की वाईटावर आज ना उद्या चांगुलपणा चांगली प्रवृत्ती विजय मिळवतेच. सो ही मालिका सुद्धा एक सिनेमा आहे माझ्यासाठी आणि त्यात मी निगेटिव्ह भूमिका करते, आय एम द विलन. आणि येस, विलन म्हटलं की हिरो येणारच. सो आमच्या मालिकेचा हिरो आमची हिरोईन आहे जी दुर्गा म्हणून या घरात येणार आहे, आणि अर्थात मी जे जे वाईट कृत्य करते त्यावर मला धडा मिळणार आहे, शिक्षा शासन मिळणार आहे. आजपर्यंत मी अनेकांना शासन दिले, आता रिव्हर्स आहे आणि कम्प्लिटली नेगेटिव्ह म्हणजे विलनची भूमिका मी करते. बरं, आम्ही तुमच्या जेवढ्याही भूमिका पाहिल्यात ना आम्हाला हे जाणवलंय की तू दरारा म्हणतो आपण, किंवा एक तर तुमच्यामध्ये ना पर्सनली पण आम्हाला एक ना ऑरा जाणवतो, खूप स्ट्रॉंग ऑरा जाणवतो. म्हणजे नंतर आम्हाला कळतं की तुम्ही खूप जास्त स्वीट आहात पण टीव्हीवर पाहताना खूप ऑरा जाणवतो तुमचा इतका दमदार. हा ऑरा कुठून आलाय तुमच्यात? असं कुठून आला असं नाही, मला वाटतं हे लिखाणात देवाच्या कृपेने अशा भूमिका मिळतात ना, असे लुक डिसाईड होतात की त्याच्यामुळे स्क्रीनवर दिग्दर्शक जशा पद्धतीने मला प्रेझेंट करतात तो आपोआप त्या दरारा त्या भूमिकांमध्ये येतो. आत्तासुद्धा ह्या कॅरेक्टरचं नाव आहे यशोधरा सरनाईक आणि ही एका मोठ्या घरातली आहे. सो ती बोलताना आदरार्थी बोलते, म्हणजे ती सगळ्यांना अरेतुरे करते आणि स्वतःला आवजाव करते. सो त्या एका बारीकशा गोष्टीमध्ये खूप काही दडलेलं आहे की आय मी मायसेल्फ असा सतत विचार करणारी ही आहे. म्हणजे मग त्यात तिची मुलं भरडली गेली, कुटुंब भरडलं गेलं तरी ती फिकर करत नाही. सो जसं मी म्हणते की फॉर अ चेंज आय एम द विलन, की विलनची भूमिका आहे. आणि येस, ऑरा तर आहेच आणि दरारा तिचा आहेच, एक पैसा जास्तच आहे. कारण नॉर्मली इतर भूमिकांमध्ये तो आपसुक येत होता, आत्ता ही भूमिकाच तशी आहे की त्यात तिला असं वाटतंय की तिचा खूप दरार आहे, तिला असं वाटतंय की ती खूप कमाल आहे, तिला असं वाटतंय की ती खूप श्रीमंत आहे, तिला असं वाटतंय की ती लोकांना पायदळी तुडवू शकते. सो एक असतं की एक आहेच बाबा ही बाई संस्कारी चांगली जन्माला आली आहे ना, खूप व्हॅल्यूजवाली वगैरे आहे, तर आपसूक एक दरारा लोकांच्या मनात निर्माण होतो, इथे ही तो निर्माण करत राहते. सो आय थिंक माझ्यासाठी हे एक आपल्या आप में एक चॅलेंज आहे की एक हार्डकोर विलन मी खूप दिवसांनी करते.
मला धडधडायला लागलो. तुम्ही इतक्या मगाशी पण जेव्हा आम्ही पाहिलं प्रेस कॉन्फरन्स मध्ये, तुम्ही जे यशोधरा सरदेसाई म्हणालात ना, त्याच्यामध्येच आम्ही लांब बसलोय, पण तरी पण ते पोहोचलं आमच्यापर्यंत. किती दमदार, आणि तो धाक तुमच्या डोळ्यात दिसतोय. 5 मिनिटं आणखीन तुम्ही बोलला असता मी इथेच रडायला लागले असते. पण आय पर्सनली फील की, जसं मी म्हटलं की आधी आम्हाला फार तुमचा दरारा पाहून असं वाटायचं की बापरे यांच्याशी कसं बोलू काय नाही, पण जेव्हा मी तुमचा पहिला इंटरव्ह्यू केलेला, तुम्ही इतक्या गोड होतात की मला असं झालं की यार इतक्या वर्षाचं अजमशन आपण उगाच ठेवलेलं. सो तुम्हाला पण मला वाटतं ते इट्स मजा येते ना जेव्हा आपण एखादं कॅरेक्टर असं बघतो, आपला एक समज असतो त्याच्याबद्दल, आणि आपण भेटतो तेव्हा ती वेगळी ती व्यक्ती, म्हणजे थँकफुली पॉझिटिव्हली वेगळी भेटली. तर म्हणजे मला वाटत होतं की खूप दरार आहे, वाईट आहेत, आणि भेटल्यानंतर कळलं आणखीन वाईट आहेत. असं नाही झालं, हेच आपण आपलं भाग्य समजायचं. सो या आय थिंक मला काम करायला खूप मजा येते बघ, आणि जेव्हा वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात तर ती एक वेगळी ऊर्जा असते. म्हणजे आता नवीन मालिका येते तर मला ना असं नवीन खेळणं हातात मिळाल्यासारखं आहे, यु नो, की काय करू आणि काय नको एवढी एक्साइटमेंट आहे. आणि जेव्हा चांगली गोष्ट रोहिणी विनावे, जिला मी नेहमी म्हणते की माझा मिडास टच आहे ती, म्हणजे दामिनीपासून माझ्यासाठी जेव्हा जेव्हा तिने मालिका लिहिलेली आहे, दामिनी, पुढचं पाऊल, आता ही, त्या मालिका नेहमीच प्रेक्षकांनी पसंत केल्या. आणि आता तर आमच्या नावातच आहे मुलगी पसंत आहे, आमची खात्री आहे की प्रेक्षक आम्हाला पसंत करणारच आहे. तुमच्या जवळची जी मुलं आहेत ती तुम्हाला मम्मा म्हणतात ना, हे असं मी सोशल मीडियावर पाहिलं किंवा आता पण सगळं मम्मा असं असं असतं. असं खूप आम्ही सोशल मीडियावर पण बघतो, तुम्ही आवडीने केळवणं करता तुमच्या मुलांची, सुनांची. सो ही जी मम्मा आहे, ही जी माया आहे, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे, कारण फक्त हाक ऐकली आम्ही. मला वाटतं की हे जी माणसं माझ्या आयुष्यात येतात ही सगळी त्यांची काय म्हणतात त्यांचा चांगुलपणा आहे. की असं काही मी आयुष्यात करत नाही की त्यांनी मला एवढा मान आणि प्रेम द्यावा, पण त्यांच्यावरचे संस्कार आणि त्यांचा चांगुलपणा की ते मला त्यांच्या आयुष्यात इतकं प्रेमाने सामावून घेतात. सो ह्यात माझं काहीच क्रेडिट नाही आहे, देवाची कृपा, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद की माझ्या आजूबाजूला इतकी प्रेम करणारी माणसं. आता फॉर एक्झाम्पल तू, की आत्ता हा आपण इंटरव्ह्यू खूप दिवसांनी करतोय, पण तुला कुठेतरी तो पहिला इंटरव्ह्यू आठवतोय जेव्हा तुला असं वाटलं की रे शी इज नाईस. सी, हे नाईसनेस इज देअर बिकॉज तुला, तू चांगली असल्यामुळे तू ते माझ्याकडनं, तुला माझ्यातल्या 4 गोष्टींपेक्षा ती एकच गोष्ट दिसली की अरे या चांगल्या आहेत. सो इट इज ऑल अबाउट समोरच्याचा नाईसनेस. आणि येस, मी खूप वर्ष काम करते ग आणि ह्या इंडस्ट्रीकडे, म्हणजे मी टीव्हीवरच काम केलेलं आहे, आणि ज्या मालिकांमध्ये मी काम करते किंवा नाही करते, तिथली सगळी मुलं किंवा माझे सगळे काय म्हणतात कोलॅबरेटिव्ह ऍक्टर्स, दुसऱ्या मालिकेत सुद्धा काम केलं त्यांनी, तरी मला जर काम आवडलं तर आय गो आउट ऑफ द वे अँड टेल देम की मला खूप आवडलं. कारण मला असं वाटतं की जर माझं काम आवडलं आणि कोणी मला सांगितलं तर इट्स अ व्हेरी ब्युटिफुल फिलिंग. कोण छान दिसतंय तर तुम्ही जर ते सांगितलं नाही तर समोरच्याला कसं कळणार. सो आय थिंक इट्स अ कोलॅबोरेटिव्ह थिंग की मला कौतुक करायला आवडतं आणि समोरची माणसं खूप छान रिसीव्ह करणारी माझ्या आयुष्यात आलेली आहेत. सो माझी फॅमिली अशी वाढत वाढत गेलेली आहे अनेक वर्ष. सो ते मला मम्मा म्हणतील, ताई म्हणतील, हर्षदा म्हणतील, बट देर इज लॉट ऑफ लव्ह, हे एवढं मला माहिती. बरं, आम्ही सोशल मीडियावर ना, आमची एक छोटीशी गोड तक्रार आहे तुमच्याकडे, तुम्ही खूप उशिरा आलात बाबा. आम्हाला खूप आधीपासून तुम्हाला सोशल मीडियाचं कारण पण, जेव्हा मी आधीचा शो करत होते तेव्हा आशुतोष गोखले, रेश्मा शिंदे ह्या कलाकारांनी मला आणि अनघा यांनी मला, म्हणजे आशु गोखलेनी तर माझा तो पेज ओपन करून दिला मला. सो या आता मला मजा येते. आता कधी कधी मला असं वाटतं की अडिक्शन वगैरे झालेलं आहे की मला सोशल मीडियाचं, बट येस, बट देर आहे, दुरुस्त आहे. आता आय थिंक त्याची एक वेगळी मजा आहे सोशल मीडियाची सुद्धा, जर आपण वाहवत नाही गेलो तर. पण येस, असं मला असं वाटतं की स्पेशली आता जेव्हा अशी नवीन मालिका येते, सिनेमा येतो, तेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इतका महत्वाचा ठरतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. सो येस, त्याचे प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत, तर मला वाटतं त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला आपल्या करिअरसाठी करून घेता आला तर नथिंग लाईक इट.